गणपती बाप्पाचे आगमन काही तासावर येऊन ठेपले आहे. सध्या बाभुळगाव शहरातील मूर्तीकारांकडे श्री गणेशाच्या मूर्ती बघून निवडून ठेवण्यासाठी भाविकांची बालगोपालासह गर्दी होत आहे. श्री गणेशाच्या मूर्त्यांनी बाबुळगावची बाजारपेठ फुलून गेली आहे. त्यातही शाडू मातीच्या पर्यावरणपूरक श्रीच्या मूर्ती हव्यात अशी मागणी नागरिकांकडून प्रकर्षाने केली जात आहे. शहरात श्रीच्या लहान मोठ्या अशा अनेक सुमारे 5,000 मूर्तींची विक्री होते अशी माहिती मूर्तीकार आणि विक्रेते देतात. शहरात ठिकठिकाणी श्रीच्या मूर्ती विक्रीसाठी दुकाने सजली असून प्रत्येक चौकात नागरिकांच्या मनात भरणारी मूर्ती ते पसंत करीत आहेत. आपणही निसर्गाची देणे लागतो त्यामुळे पर्यावरणपूरक आणि पंचतत्वापासून निर्मित मूर्तीची स्थापना करणार असल्याची माहिती भाविकांनी दिली. शहरातील पर्यावरणप्रेमी मूर्ती विक्रेते निलेश भागवत हे मातीच्या मूर्तीसोबत पाटही भेट देत आहे. गेल्या काही वर्षापासून स्वतः मूर्तीची विक्री करत असले तरी ते नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश सातत्याने देत आहेत. अशा लहान मोठ्या विक्रेत्यांसह शासन प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे सध्या भाविकांमध्ये मातीची गणेश मूर्ती खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे.